इमारतीसाठी बेकायदेशीररित्या गौण खनिज उत्खनन करून शासनाचा महसूल बुडवला जात असल्याच्या तक्रारीची दखल घेऊन इचलकरंजीतील प्रांताधिकाऱ्यांनी पंचनामे करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत त्यानुसार आज दिवसभर इचलकरंजी शहरात महसूल विभागाचे अधिकारी पंचनामा करण्यात गुंतल्याचं दिसत होतं इचलकरंजी शहरातील जुनी चौंडेश्वरी बँक महेश सेवा समितीजवळ पंचवटी चित्रपटगृहाजवळ सुतार मळा स्टेशन रोडवरील सुतंतू सायझिंगजवळ विविध आठ ठिकाणी बिल्डरांनी मोठ्या इमारती उभारण्याचं नियोजन केलंय तळमजल्यासाठी उत्खनन करून त्यातून निघालेला मुरूम विकून शासनाची रॉयल्टी बुडवली जात असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते दिलीप माणगावकर यांनी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्याकडे केली होती या तक्रारीची दखल घेऊन शिंगटे यांनी अप्पर तहसीलदार चैताली सावंत यांना चौकशी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार महेश सेवा समिती पंचवटी चित्रपटगृह आणि महासत्ता चौकाजवळील परिसरात पंचनामे करण्यात आले त्यानंतर जागा मालकांनी किती खोदकाम करून मुरुम काढला याबाबत माहिती देण्याच्या नोटीसाही बजावण्याचा निर्णय घेतलाय यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप माणगावकर संजय कुलकर्णी संतोष खडके प्रसाद दामले यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते दरम्यान दोन हजार सोळा मध्ये अशाच प्रकारे बेकायदेशीररित्या गौण खनिज विक्री प्रकरणी माणगावकर यांनी तक्रार केली होती चौकशी अंती तत्कालीन दोषींकडून रॉयल्टी आणि दंडासह एक कोटी तीस लाख रुपये दंड आकारण्यात आल्याची माहिती माणगावकर यांनी दिली